खूप काय म्हणतात त्याला कोइन्सिडेंटल आहे, पण तरी इट इज अ फिल्म अबाउट फ्रेंडशिप दुनियादारी. आणि सगळेच म्हणजे आम्ही मला वाटतं हे जे सगळे गाणार इकडे जे चेहरे दिसतात वी आर ऑल फ्रेंड्स. आणि मराठी सिनेमाच्या ॲक्टर्स एक मला खूप खूप प्राऊड फील करतो की कोणाच्यात म्हणजे त्यात नोबडी हॅज दिस नो एनवी नाही, इगो नाही, प्रत्येकजणं तेवढ्याच तेवढ्याच एकोप्याने आम्ही एकत्र असतो. आणि समवेअर इट वॉज व्हेरी गुड की दुनियादारी या सिनेमामध्ये सगळे एकत्र येऊन गायले. आम्ही काही सिंगर्स नाही आहे, पण तरी इफ यू वेन यू लिसन टू द सॉन्ग ते खटकणार नाही गाणं, कारण मे बी द कॉन्फिडन्स द द डिरेक्टर द म्युझिक डिरेक्टर पुढेनच त्यामुळे एक असेल, पण प्रत्येकाने एन्जॉय केलं. इट वॉज अ पार्ट ऑफ लाईफ म्हणजे फॉर फ्रेंड्स माय फ्रेंड्स आणि फिनॉमिनल एक्सपिरियन्स होता तो. आणि गाणं पण सुपर हिट आहे, समवेअर एक एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि मला वाटतं की हळूहळू मराठी म्युझिक इज मेकिंग अ मार्क ऑल ओवर. म्हणजे आज मराठी सिनेमातली गाणी हिंदीमध्ये रिमेक होतात याचाच मला खूप याचा खूप गर्व आहे. आणि कुठेतरी नानूभाईसारखे जेव्हा निर्माते येतात तर तेही दे मेक अन एक्स्ट्रा एफर्ट की गाणी लोकांपर्यंत पोहोचावी. मला फक्त एवढंच वाटतं की लोकांनी पण गाणी तेवढीच जेवढी ते हिंदी सिनेमाची गाणी आवडीने ऐकतात ना तेवढीच मराठी ऐकली तर आय थिंक मराठी म्युझिक म्हणजे निर्मात्याला पण जास्त प्रोत्साहन मिळेल टू गिव्ह गुड म्युझिक.